नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब मित्रांनो आपण अलंकार या घटकाला सुरुवात केलेली आहे कालच्या सेशन मध्ये आपण अलंकाराचे जे दोन मुख्य प्रकार आहेत शब्दालंकार आणि अर्थ अलंकार तर त्यामधील पहिला घटक जो आहे तो आहे शब्दालंकार तर शब्दालंकार म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे त्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते सर्व आपण कालच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे शब्दालंकार म्हणजेच की त्या वाक्यातील शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याचे तीन प्रकारही आपण काल पाहिलेले आहेत अनुप्रास यमक आणि श्लेष हे तीन शब्दालंकाराचे प्रकार आहेत ते आपण कालच्या सेशनमध्ये पाहिलेले आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर याच्या मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर आजच्या सेशनमध्ये मित्रांनो आपण अर्थालंकार अर्थालंकार म्हणजे म्हणजेच काय अर्थालंकार हा अलंकाराचा दुसरा मुख्य प्रकार आहे तर अर्थालंकार म्हणजेच काय तर त्या वाक्यातील अर्थामुळे तिकडे शब्दालंकारामध्ये शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत होतं आणि अर्थालंकारामध्ये अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत तर आपण बघूया अर्थालंकार म्हणजे तर अर्थालंकार या प्रकारात प्रकारातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय बघायचंय तर अर्थालंकाराचे प्रकार कधी समजणार आपल्याला जेव्हा आपल्याला त्या वाक्यातील उपमेय काय आहे आणि उपमान काय आहे ते जेव्हा आपल्याला समजेल तेव्हाच आपल्याला समजेल की नक्की हे अलंकार काय प्रकार आहेत ते तर उपमान उपमान आणि उपमेय खूप महत्वाचं आहे उपमेय म्हणजे जी मूळ वस्तू असते ते असतं आपलं उपमेयामध्ये येतं आणि उपमान म्हणजेच काय तर गुणाने अधिक असणारी वस्तू त्याला आपण उपमान असे म्हणत असतो तर अर्थ प्र पहिला प्रकार आपण बघणार आहोत पहिला प्रकार आहे तो म्हणजे उपमा अलंकार अर्थ अलंकाराचे अठरा प्रकार आहेत मित्रांनो त्याच्यातले पाच ते सहाच प्रकार फक्त आपल्याला माहीत आहेत बाकीचे जे सर्व काही प्रकार आहेत ते सर्व आपण कव्हर करणार आहोत तर पहिले आपण बघूया की नक्की उपमा अलंकार म्हणजे काय आणि उपमा अलंकार कसा ओळखायचा ते आपण पहिले पाहणार आहोत तर उपमा अलंकार म्हणजे दोन वस्तूंमधील साम्य जेव्हा आपण दाखवतो तर ते दाखवण्यासाठी काही विशिष्ट शब्दांचा आपण तिथे वापर करत असतो तर ते शब्द कोणकोणते आहेत तर सम समान सारख्या प्रमाणे परी परीस यांसारख्या शब्दांचा जेव्हा आपण वाक्यामध्ये वापर करतो तेव्हा ते असत उपमा अलंकार तर इथे आपल्याला शॉर्ट ट्रिक्स नुसार आपण सर्व अलंकार पाहत आहोत तर उपमा इथे लक्षात काय ठेवायचं या अलंकारामध्ये तर उपमा अलंकार म्हणजेच काय तर इथे आपल्याला दोन वस्तूंमधील सारखेपणा एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला ह्याच्यावर लगेच तुम्हाला क्लिक होईल की कुठला अलंकार आहे दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवण्यासाठी तिथे उपमा दिलेली असते तर उपमा देण्यासाठी हे शब्द आहेत समसमान सारख्या प्रमाणे परी आणि परी हे शब्द आहेत तर लगेच तुम्हाला लक्षात येईल की हा उपमा अलंकार असणार आहे तर या अलंकाराची आपण काही उदाहरणे बघणार आहोत आणि ही उदाहरणे खूप प्रचलित आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये ही उदाहरणे विचारली जातात म्हणून मी इथे ही उदाहरणे घेतली आहेत तर पहिलं उदाहरण आपण बघूया काय आहे तर पहिलं उदाहरण आहे मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्या सारखी या वाक्यामधून तुम्हाला लगेच लक्षात येईल काय लक्षात येईल तर इथे उपमा दिलेली आहे कशाची उपमा उपमा कबुतराच्या खुराड्या सारखी शब्द आहे आहे लगेच की हा अलंकार कबुतरांच्या खुराड्या सारखी मुंबईच्या घरांना उपमा दिलेली आहे कबुतरांच्या खुराड्या सारखी म्हणून हे उपमा अलंकारामध्ये येत हे झालं आपलं पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण आपण बघूया अभाळागत माया तुझी अंम्हावरी राहू दे आता इथे काय शब्द वापरलेला आहे तर गत हा शब्द वापरलेला आहे तर ह्याच्यामधून लगेच आपल्याला समजणार आहे की आभाळाची उपमा कुणाला दिलेली आहे तर माया म्हणून आभाळागत माया तुझी आंबावरी राहू दे हे आपलं उपमा अलंकाराचं उदाहरण असणार आहे तर तिसरं उदाहरण आपण बघूया सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी आता परी म्हणजे काय तर पेक्षा त्यामुळे इथे ही काय केलेलं आहे उपमा दिलेली आहे त्यामुळे ही झाली आपला उपमा अलंकार तर आपण दुसरा अलंकार पाहणार आहोत अर्थ मधला दुसरा अलंकार आहे आपला उत्प्रेक्षा अलंकार तर उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत तर उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवण्यासाठी जणू जणू काय वाटे आणि भासे यांसारखे शब्द जेव्हा वापरले असतात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो तर इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचे ट्रिक काय लक्षात ठेवायची आहे उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा अलंकार म्हटलं उत्प्रे की आपल्या लक्षात काय आलं पाहिजे उत्प्रेक्षा म्हटलं की अपेक्षा हे दोन्ही सारखे शब्द आहेत त्यामुळे लगेच तुमच्या लक्षात येणार आहे काय अपेक्षा तर उपमान हे जणू उपमानच आहे म्हणजे ज्याची उपमा द्यायची आहे ते स्वतः आपणच आहो असं जेव्हा आपल्याला भासत तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो ही झाली आपली शॉर्ट ट्रिक अलंकार समजण्याची तर आपण उदाहरण बघूयात हा आंबा जणू साखरच परंतु इथे काय आंबा दिलेला आहे परंतु आंबा जणू साखरच आंबा हा आंबा नसून ती साखरच आहे असं जेव्हा भासवलं जातं तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो दुसरं उदाहरण आहे आपलं आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण तर आकाशात ज्या काही चांदण्या आहेत त्या चांदण्या नसून फुलांची पखरण जेव्हा भासते तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो आपलं तिसरं उदाहरण आहे त्याचे अक्षर जणू काय मोतीच तर अक्षराला कशाची उपमा दिलेली आहे मोत्यांची उपमा दिलेली आहे चौथं उदाहरण आहे आपलं हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता इथेही जणू हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे हे आपले उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणं आहेत तिसरा प्रकार आपण बघूया अर्थ तिसरा प्रकार आहे आपन है, अपनुती अलंकार आता इथे ट्रिक काय लक्षात ठेवायची आहे मित्रांनो अपनुती म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे आपण आहोत हा शब्द जर का तुम्हाला आठवला तर लगेच तुम्हाला लक्षात येईल की हे अपमृती अलंकाराच उदाहरण आहे तर अपनहुतीचा अर्थ लपविणे असा होतो काय लपवलं जात उपमेय लपवलं जात का कारण उप उप हो। जे उपमान आहे ज्याची उपमा दिलेली आहे ते स्वतः आपणच आहोत हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा तो कुठला अलंकार असतो अपनुती अलंकार असतो त्याची उदाहरण आपण बघूया उदाहरण काय आहे हा आंबा नाही ही, ही साखरच आहे तर हा आंबा नसून काय आहे साखरच आहे म्हणजे इथे उपमेयला पावलेलं आहे साखरच हे उपमान आहे त्यामुळे हे आपल्या अपनुती अलंकाराचं उदाहरण झालं दुसरं उदाहरण आपण बघूया ओठ कशाचे फुलले पारिजातकाचे तर ओठ कशाचे म्हणजे काय इथे काय लपवले उपमेयला म्हणजे इथे काय सांगितलंय हे ओठ नाहीसे तर हे काय आहे पारिजातकाचे फुललेले देठ आहेत त्यामुळे इथे उपमेय लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काय आपणच आहोत नसून ती देठच असं इथे दाखवण्यात आहे आपण हे, हे ही अपनुती अलंकाराच उदाहरण असणार आहे पुढचं उदाहरण बघूया न हे नयन पाकळ्या उमरलेल्या सरोजातील न हे नयन म्हणजेच काय हे नयन नसून हे डोळे नसून, नही नसून? सरोजातील पाकळ्या उमरलेल्या आहेत तर इथे आपले जे डोळे आहेत ते उपमेय लपवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे म्हणून ही आपली उदाहरणं झाली अपनिती अलंकाराची तर पुढचा प्रकार आपण बघणार आहोत मित्रांनो अर्थ अलंकाराचा चौथा प्रकार आहे आपला रूपक अलंकार तर रूपक अलंकार म्हणजेच काय रूपावरून आपल्याला लक्षात येतं की आपलंच रूप आहे इथे शॉर्ट ट्रिक्स काय लक्षात ठेवायचे आपल्याला लक्षात ठेवायची जेव्हा हा शब्द तुम्हाला आठवेल तर लगेच तुम्हाला कुठला अलंकार आहे हे तुम्हाला समजणार आहे तर रूपक अलंकार म्हणजे काय मित्रांनो जेव्हा उपमेय आणि उपमान यांत भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शवले जाते तेव्हा आपला रूपक अलंकार होतो म्हणजे उपमान हे उपमेहाच रूप आहे ते दोन्ही वेगळे नसून ते दोन्ही एकच आहे असं जेव्हा दर्शवलं जातं तेव्हा रूपक अलंकार होतो तर रूपक अलंकाराची उदाहरणे आपण बघणार आहोत तर पहिलं उदाहरण बघू आपण कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा तर सोन्याचा गोळा म्हणजे काय ते सूर्य हे आपल्याला माहित आहे परंतु सोन्याचा गोळा आणि सूर्य हे दोन्ही एकच आहेत असं इथे दाखवण्यात आलेलं आहे, आहे म्हणून हे रूपक अलं उदाहरण आहे दुसरं उदाहरण आपण बघणार आहोत देह देवाचे मंदिर आपला जो देह आहे म्हणजे हे शरीर देह हे शरीर नसून ते देवाचं मंदिर आहे आणि आत आत्मा परमेश्वर म्हणजे आपल्या आज जो आत्मा आहे तो आत्मा नसून तो काय आहे परमेश्वर आहे म्हणून उपमेय आणि उपमान हे दोन्ही काय आहे एकच आहे दोन्हीचं रूप एकच आहे तेव्हा रूपक अलंकार होतो म्हणून हे उदाहरण आपलं रूपक अलंकाराचं असणार आहे पुढचं तिसरं उदाहरण आपण बघणार आहोत लहान मूल म्हणजे मातीचा गोळा तर लहान मूल आणि मातीचा गोळा यांमध्ये काहीच फरक नाही दोन्ही एकच आहेत असंही इथे दाखवण्यात आलेलं आहे आणि चौथं उदाहरण बघूया ऊट पुरुषोत्तमा वाट वाटपाहेरमा दावी मुखच चंद्रमा दावी मुख चंद्रमा म्हणजे जे मुख आहे आपलं मुख आणि चंद्र या दोन्हींना काय आहे हे दोन्ही एकच आहे असं या उदाहरणामध्ये दाखवलेलं आहे आणि शेवटचं उदाहरण बघणार आहोत सारे जग हे एक रंगभूमी आहे म्हणजे आपलं जे जग आहे जग आणि रंगभूमी हे दोन्ही वेगळं नसून काय आहे जग आणि रंगभूमी हे दोन्ही एकच आहे असं कुठल्या अलंकारामध्ये सांगितलं जातं अलंकारामध्ये सांगितले जातं तर हे पहिले चार उपप्रकार आजच्या सेशन मध्ये आपण पाहिलेले आहेत अर्थ अलंकाराचे तर पुढचे प्रकार आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा धन्यवाद